पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महापालिका हद्दीमध्ये अनेक विकास कामे सुरू आहेत. त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेल महापालिकेच्या वार्षिक निधीमधून मंजूर करण्यात आलेल्या या विविध विकास कामांचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामं होऊन पनवेलच्या विकासाचा आलेख उंचावला आहे. त्याच अनुषंगानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रातील शहरांसह गावांमध्ये विकास केला जातोय. त्यानुसार पनवेल महानगरपालिका हद्दीतील जुई गावातील तलाव सुशोभीकरण, ओवे कॅम्प येथील गल्ली क्रमांक 1, गल्ली क्रमांक 2, गल्ली क्रमांक 3 आणि गल्ली क्रमांक 4 रस्त्यांचं काँक्रिटीकरण, ओवे येथील गल्ली क्रमांक 1, गल्ली क्रमांक 2 आणि गल्ली क्रमांक 3 रस्त्यांचं काँक्रिटीकरण, पेठ येथील रस्ता काँक्रिटीकरण, हसनभाई मंजिलपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, ओवेपेठ मंदिर जवळील रस्ता काँक्रिटीकरण, भोईरपाडा तळोजे मजकूर येथं भोईरपाडा तळोजे मजकूर ते स्मशानभूमी रस्ता काँक्रिटीकरण, घोट येथे मुख्य रस्ता ते अभिमन्यू पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, मुख्य रस्ता ते राजेश पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, मुख्य रस्ता ते नितेश पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, खिडूकपाडा येथील लक्ष्मीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं काँक्रिटीकरण, दत्त मंदिर लक्ष्मण ठाकूर यांच्या घरापर्यंत, लक्ष्मण ठाकूर यांच्या घरापासून अर्जुन ठाकूर यांच्या घरापर्यंत व गुरुनाथ ठाकूर यांच्या घरापासून कुमार गुजराती दुकानापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, त्याचबरोबर खिडूकपाडा गाव मुख्य कमांड रस्ता काँक्रिटीकरण, तसेच मोठा खांदा येथील रस्ता दुरुस्ती करणे या कामांचा शुभारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण षडभगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्यासह प्रभाग समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आणि मला आनंद आहे की पनवेल महापालिकेच्या वतीनं विविध जे विकास कामांचे शुभारंभ वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत. अगदी मगाशी आपण ओव्हर कॅम्पमध्ये तिथल्या गावातील गल्ली काँक्रिटीकरणाच्या कामांचा शुभारंभ केला. त्याच्या आधी जुई या ठिकाणी आपण तिथल्या तलावाचं सुशोभीकरणाच्या कामाचं भूमिपूजन केलं आणि याच्यानंतर आपण मग पेठ असेल त्याच्यावरनं तळोजा भुईरपाडा असेल, तळोजा मजकूर असेल, त्याच्यावरनं घोट असेल आणि खिडूकपाडा अशा, त्याचनंतर पनवेल शहरामधल्या संरक्षण भिंतीचं काम प्रभाग क्रमांक 14 अशा विविध कामांचा आज शुभारंभ होत आहे. करोनाच्या कालावधीमध्ये एक खूप मोठा कालावधी गेला जो भीतीच्या छायेमध्ये आपला गेलेला आहे आणि मग सर्वसाधारणपणानं दिवाळीच्या नंतर खऱ्या अर्थानं आता आपलं जग आपल्या सर्वांसाठी खुलं होत चाललेलं आहे. अशा वेळेला गेल्या जवळपास 8 ते 10 महिन्यांमध्ये जो खंड विकास कामांच्या बाबतीमध्ये पडलेला आहे तो बॅकलॉग भरून काढणं ही रेजी आता आपल्या सगळ्यांच्या वरती आलेली जबाबदारी आहे. आणि मला खात्री आहे की महापौर डॉक्टर कविता चोतमल असतील, आपले उपमहापौर जगदीशभाई गायकवाड असतील किंवा सभागृहाचे परेश ठाकूर असतील आणि आपण सर्व सहकारी मिळून निश्चितपणानं सर्व नागरिकांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे ही सगळी कामं हातात घेत आहात. अनेक वेगवेगळ्या कामांचे येणाऱ्या कालावधीमध्ये शुभारंभ होणार आहेत. खरं तर संपूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या तत्वाच्या अनुसार कामं चाललेली आहेत ती पाहता आपल्या सर्वांच्यासाठी ही महापालिका विकासाच्या बाबतीमध्ये अग्रेसर राहावी. प्रत्येक गाव या महापालिकेतल्या घटकाला होय माझ्या परिसराचा विकास होतोय असा विश्वास त्याच्या मनामध्ये निर्माण व्हावा असा या ठिकाणी आपल्या सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचा साथ, सबका साथ सबका विकास आणि तो विश्वास आपल्या सर्वांच्या मनामध्ये असला पाहिजे. त्या अनुषंगानं आज महापालिकेमध्ये ही सारी मंडळी मिळून काम करतायत. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीनं जे जे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी या महापालिकेच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टिकोनातून उचललेलं पाऊल आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांची साथ आहे. ओव्याला आपण त्या ठिकाणी भूमिपूजन केलं, त्या ठिकाणी वॉक कॅम्पला केलं, भोईरपाड्याला केलं, तलोजा मजकूरला आपण त्या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि आपण ह्या ग्रामीण भागाचा विकास कसा करता येईल या माध्यमातून आदरणीय प्रशांत ठाकूर आपले आमदार यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेचा निधी या ग्रामीण भागासाठी लवकरात लवकर कसा या ठिकाणी येईल असे प्रयत्न आपण पहिल्यापासून केले. पण ह्या कोविडमुळं हे 5-7 महिन्याचा हा विषय जरा थांबलेला होता पण आता पुन्हा हा धंदावाद ताकदीनं आता आपण चालू केलेला आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं असेल
तर याच्या अगोदर सुद्धा हे रस्ते सुद्धा डांबरीकरांच्या 8 कोटीची हरिजींनी जी माहिती दिली ते जवळजवळ 8 कोटीचे रस्ते सुद्धा ह्या गावातील याच्या अगोदर डांबरीकरणाचे झालेले आहेत. इथून पुढे आपण जे ग्रामीण ज्याच्या आपल्याला विकास करतोय स्मार्ट व्हिलेजेसच्या माध्यमातून या ठिकाणी जवळजवळ 17 कोटीची कामं आपण कोयनावळे असेल धानसर असेल मला वाटतं पिसाळे पण तिकडचा तो भाग आहे करावले असेल या ठिकाणी 17 कोटीची कामं आपण त्या ठिकाणी स्मार्ट व्हिलेजेसच्या माध्यमातून करतोय. म्हणजे एवढ्या प्रचंड ताकदीनं या महानगरपालिकेमध्ये जेवढी खेडी या ठिकाणी आपली आली ग्रामीण भाग जो आला तो ग्रामीण भाग शहराशी कुठंतरी मिळता जुळता असला पाहिजे. त्या सगळ्या सुखसुविधा ज्या शहरामध्ये मिळतात त्या आपल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या नागरिकांना मिळाल्या पाहिजेत हा आपला महानगरपालिकेचा आणि प्रशांत ठाकूर साहेबांचा या हेतू आहे. आणि ह्या माध्यमातून आपण एक जोरदारपणे या शहरी विभागाबरोबरच या ठिकाणी आपण ग्रामीण भागाला प्राधान्य दिलं आहे. अनेक प्रश्न पुढचे आहेत ते सुद्धा आपण ऐरणीवर जे घेतले त्या ठिकाणी जवळ 20 कोटीची पुढच्या ह्या 2 महिन्यामध्ये पुन्हा आपण जवळजवळ 20 कोटी ज्या ग्रामीण भागावरती पुन्हा आपण विकास निधी आणतोय त्याची आपण कामं करतोय. आणि मला अपेक्षा आहे की जेवढा जेवढा ग्रामीण भागातील लोकांना ज्या काही गरजा होत्या त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतोय. छोटे मोठे पाण्याचे प्रश्न अजून शिल्लक आहे त्यासाठी सुद्धा सातत्यानं बैठका चालू आहेत. आणि मला असं वाटतं की शहरी भागाबरोबर ग्रामीण भागसुद्धा ज्या महानगरपालिकेत आला त्याला कुठलं तरी काही वेगळा इथे दुजाभाव दिला जाणार नाही. आणि शहराप्रमाणे ग्रामीण भागाचा विकास हे कॉन्सन्ट्रेशन आमदार साहेबांनी या ठिकाणी केलं आहे. या माध्यमातून आपण सगळ्यांनी आता आपण भूमिपूजन करत चाललो आहे. कार्यकाल किती आहे याचा आता किती महिन्यात आपल्याला हे पूर्ण करायचं आहे 3-4 महिन्यामध्ये पुन्हा या ठिकाणी प्रशांतजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पुन्हा आपल्याला झालेलं काम हे फक्त आपण नारळ पडून या ठिकाणी जात नाही या ठिकाणी पूर्णत्वाला झाल्या 3-4 महिन्यामध्ये पुन्हा जेवढी जेवढी कामं आज आपण 5 कोटी 65 लाखाची तिकडे आणि 60 लाखाची आपण मी सांगितलेल्या सगळ्या गावांमध्ये आत्ता आपण घेतोय. आणि या माध्यमातून ती पूर्णत्वाला गेलेली कामं आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आणि आपण सगळेजण याच्यामध्ये साथ द्याल आपण सगळे बरोबर राहाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. सकाळपासून माननीय आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण पनवेल महापालिकेचे विकासाचे कामांची झंझावात चालू केलेली आहे. आणि त्याप्रमाणे आज सकाळी ओवा कॅम्प या ठिकाणी 14 लाखाचं काम पे ओवे येथे 17 लाखाचे काम पेट येथे 14 लाखाचे काम आज तलोजा मजकूरचे 5 कोटीचे RCC गटर बांधणे आणि आज भोईरपाडा येथे 3 लाख आणि 65 लाख आणि 2 लाख आणि घोट येथे 14-15 लाखाची कामे आणि खिडूकपाडा या ठिकाणी 14 लाखाची कामे अशा प्रकारे विकासाची झंझावात साहेबाई मागाशी 2-3 वेळा सांगितले की मोदी साहेब म्हणतात की सबका साथ सबका विकास त्या पद्धतीने आपण महापालिकेच्या माध्यमातून मधला कोरोनाचा काल सोडल्यानंतर आजची सुरुवात आपण या ठिकाणी लाखो करोडो रुपयाची कामे महापालिकेच्या माध्यमातून घेतो आणि